फिलिप कोटलरचे नाव कोणाला माहीत नाही असे कधीच शक्य होणार नाही जेव्हा जेव्हा तुम्ही मार्केटिंग हा शब्द वापरता तेव्हा डॉक्टर फिलिप कोटलर हे नाव येतच पिढ्यान पिढ्या आणि पन्नास वर्षापेक्षाही जास्त मार्केटिंग मार्केटिंग या क्षेत्रामध्ये सातत्याने मार्केटिंग आणि मार्केटिंग मॅनेजमेंटच्या थिअरीज त्यावरची अद्ययावत पुस्तकं आणि त्यावरील भाष्य यासाठी कोटलर प्रसिद्ध आहेत मी स्वतः शिकत असताना सुद्धा अठ्ठ्याऐंशी सालापासून ते आजपर्यंत बघतो तर आम्ही कोटलरला हटवू शकत नाही दुसरा कोणताही मार्केटिंग विषयक विचार तुम्ही करायला गेलात तर तो, तो आधी कोटलर यांनी केलेलाच असतो पण माझे असे लक्षात आले की आम्ही जसे शिकत गेलो त्यावेळेला एक विशिष्ट अमेरिकन चौकटीमधून कोटलर यांनी मांडलेली या अनेक थिअरीज आणि त्याच्या आधारावर प्रगत होत जाणारी मार्केट्स यांचं नातं होतं आमच्या देशाला आमच्या मार्केट्सना आमच्या ग्राहकांना त्याचा कितपत संबंध होता आणि त्याप्रमाणे खरोखर कितपत खऱ्या अर्थाने आपल्याला हवं ते साध्य करता येत होतं रिझल्ट मिळत होते हे आम्हाला फारसं कळायचं नाही पण असं असलं तरी सुद्धा कुठलंच वैशिष्ट्य असे की कुठल्याही मार्केटिंग सिच्युएशन करता तुम्ही त्यांचे विचार वाचलेत त्यांच्या कल्पना समजून घेतल्यात तर तुमचे मार्केटिंग आणि मार्केटिंग विषयक ज्ञानाचा प्रवास सुरू होतो आणि तुम्ही हळूहळू त्या कल्पना आपल्या स्वतःच्या उत्पादनामध्ये किंवा व्यवसायामध्ये वापरायला सुरुवात करता इथंपर्यंत सगळं ठीक होतं परंतु एक काळ असा होता अमेरिकन की अमेरिकन ड्रीम अशा अर्थाने अमेरिकेमधली सुबत्ता अमेरिकेमधलं स्वातंत्र्य अमेरिकेमधील एकूणच पैशामुळे किंवा संपत्तीमुळे येणारी संपन्नता याचा खूप चर्चा गवगवा आणि खूप प्रभाव जगावरती होता तेव्हाही याचं स्वरूप वेगळं होतं गेल्या वीस वर्षामध्ये टेक्नॉलॉजीने स्वतःचे रूप पालटल्यानंतर या सगळ्यामध्ये काही ठराविकच मार्केटिंग म्हटल्या गोष्टी पुढे पुढे येताना दिसतात जसे की ब्रँडिंग आहे किंवा डिजिटल मार्केटिंग आहे किंवा मार्केटिंगचे अनेक नवीन प्रकार आहेत की ज्यामधून सातत्याने काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत येत राहतं तुम्ही ग्राहक म्हणून तरी आहात किंवा त्या साखळीमधले एखादा विचार किंवा विषय पुढे नेणारे प्रचारक तरी आहात अशा पद्धतीने मार्केटिंग विषयक चर्चा आणि संकल्पनाने तुम्हाला वेढलेला आहे आणि तो भयानक काळ आला की ज्या वेळेला कोरोनाने आपल्याला वेढलं होतं आणि सगळे काही जे जगाचे मस्त चालले होते ती एक जी साखळी होती ज्याला बिझनेस सायकल म्हणतो ती एकदम ठप्प झाली आणि मग अचानक पुन्हा एकदा या सगळ्याची चर्चा सुरू झाली आता पुन्हा चर्चा होत असताना या सगळ्यामध्ये मार्केट्स जे आहेत ती पूर्वीसारखी वागत नाही आहेत मार्केटिंग जे आहे ते अशा तथाकथित फक्त कोटलर यांच्या विचारांवर आधारित जे काही थिअरीज किंवा ज्ञान आपल्यापर्यंत पोचलं आहे त्याला सुसंगत असे काही घडते असे कायम होत नाही अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे किंवा आम्ही बघितलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ठरलेल्या चार छापील गोष्टी सोडल्या तर कुठल्याही विशिष्ट कोर्सच्या किंवा अभ्यासक्रमामध्ये फारसे काही कोटलरच्या नव्या विचारांची आपण कधीच जोडलो गेलो नव्हतं आणि म्हणून मी इंटरनेटचा धांडोळा घेतल्यानंतर प्रत्यक्ष कोटलर ह्या व्यक्तीचं एकूण काम काय आणि कुठंपर्यंत ते पोहोचलेत ह्याचा आढावा घेतला आणि तेव्हा मला ही फ्रेम सापडली खरे तर ज्या अमेरिकन ड्रीमला समोर ठेवून मार्केटिंगच्या कल्पना प्रगत होत गेल्या आणि त्याने इतकं लेखन केलं ते अमेरिकन ड्रीम तसे बघायला गेले तर पूर्वीसारखे राहिलेले नाही आणि त्यांनी स्वतःच फिक्सिंग कॅपिटलिझम त्याचबरोबर कॅपिटलिझमच्या मर्यादा अशा अर्थाने लेखन आणि विचार करायला सुरुवात करून बरीच वर्षे झाली आहेत याशिवाय कोटलर यांनी या सगळ्या संदर्भात खूप पुढची अशी मार्केटिंग मिक्सची कल्पना मांडलेली आज मी आमच्या देशातल्या कंपन्या आम्ही ज्यांना शिकवतो ते विद्यार्थी आणि आजूबाजूचे लोक बघतो त्यावेळेला ते ठरलेली ब्रँडिंगची थिअरी किंवा फोर पीज फोर सीज अशा पद्धतीनं बोलत राहतात फिरत राहतात आणि मग असे मानतात की आपण सारखा असा प्रयत्न केला सारखा असं ग्राहकाच्या मागे लागलो सारखा आपण पुन्हा पुन्हा तेच प्रचारामध्ये सांगत राहिलो की आपलं मार्केटिंग झालं म्हणून प्रत्यक्षात ते तसं होतं का हो आणि याच्यामध्ये सुद्धा व्हॅल्यू किंवा मूल्यांची काही कल्पना आपण मनात घेणार आहोत की नाही हे लक्षात घेतलं तर मग कळतं की कोटलर यांना जे म्हणायचं आहे ते पूर्णपणे सुद्धा जगाने घेतलेलं नाही तर जगाने स्वतःचा अर्थ कोटलर यांच्या ज्ञानाच्या थिअरीचा लावून असंख्य ठिकाणी हे मार्केटिंगचं ज्ञान फोपावलेलं आहे हे विशेषतः इंटरनेटमुळे जास्त पसरली आहे इन्फॉर्मेशनमुळे जास्त पसरले आहे पण ते खरे मार्केटिंगचे ज्ञान नव्हे की ज्यामुळे निश्चितपणाने मला त्याचा अभ्यास केल्यानंतर मला माझ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर करून पुढे जाता येईल जेव्हा उपयोजित एखाद्या ज्ञानाची मर्यादा दाखवते त्यावेळेला निश्चितच आपण पुन्हा विचार केला पाहिजे आणि म्हणून मी कुठल्या त्यांच्या काही अलीकडच्या संदर्भामध्ये त्यांचा ब्लॉग आणि वेबसाईट बघितली तेव्हा मला लक्षात आलं की त्यांनी असं कधीच म्हंटलं नव्हतं की याच पद्धतीने सगळं काही होत राहील म्हणून त्यांचा आवाका आणि त्यांचा एकूणच जो काही विचार करण्याचा ढाचा आहे तो याही पेक्षा खूप मोठा आहे कारण आज एक इंडिव्हिज्युअल टू प्लॅनेट अशी मांडणी ते करत आहेत आणि प्रत्येक वेळेला सगळ्यात उत्तम बाब ही आहे की ते अतिशय उत्तमरित्या थिअरीच्या माध्यमातून किंवा मा थिअराईज करून आपल्याला मार्केटिंग सोपं करून देत आहेत त्यांनी मांडलेल्या नवीन मार्केटिंग मिक्समध्ये सगळ्यात महत्वाची बाब कुठली जर असेल तर या फोर पीज आणि फोर सी च्या संकल्पनेबरोबर मांडलेले फोर डब्ल्यूज इकॉनॉमिक वेल्थ एन्व्हायरमेंटल वेलनेस सोशल वेलबिइंग आणि ह्युमन विजडम याचा खरं तर आपण विचार करतो नाही असं नाही पण तो आपल्या प्रोडक्ट पुरता आणि आपल्या नफ्याच्या भोवती असणाऱ्या गोष्टींपुरताच करतो बोलतो आणि सोडून देतो पण शेवटी मार्केट एक आहे हे जग एक आहे लोक आणि ग्राहकही तेच आहेत अशा वेळेला सगळी उत्पादने सगळे मार्केट सगळ्या गोष्टी एकत्र येत असताना आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की या स्पर्धेमध्ये अशास्त्रीय अनसायंटिफिक आणि चुकीच्या कल्पना घेऊन आपण मार्केटिंगच्या जगात फिरत असू तर ना आपले प्रॉडक्ट्स विकले जातील ना आपल्या सेवा विकल्या जातील ना खऱ्या अर्थाने नफा मिळेल भले भांडवलशाही चुकीची असू दे किंवा बरोबर असू दे पण त्याची मांडणी करताना त्याचा जो सम्यक विचार आहे आणि त्याच्यामधला जो काही अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे त्यांनी म्हणूनच या ग्राफमध्ये मांडताना या छोट्याशा मॅट्रिक्समध्ये मार्केटिंग सेंट्रिसिटी मार्केटिंगचा फोकस कुठे आहे तो कसा बदलला तो छान मांडला आहे आणि मार्केटिंगचं पर्पज काय आहे हे जे पर्पज आहे ते विसरून जर आपण मार्केटिंगच्या नावाने उड्या मारत असू तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं सुरुवात होते आपली एखादा चांगला प्रोडक्ट तयार करण्यासाठी डेव्हलपिंग प्रोडक्ट त्यानंतर पुन्हा आपण चर्चा करतो की चांगला प्रोडक्ट आहे तो तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून सर्विंग कस्टमर बेटर आणि सगळ्यात शेवटचा पुढचा जो मोठा उद्देश आहे पर्पज आहे मार्केटिंगचा ते आहे क्रिएटिंग अ बेटर वर्ल्ड चांगलं जग निर्माण करायचं हेच करत असताना मग एका बाजूला आपल्याला मार्केटिंगची सेंट्रिसिटी मार्केटिंगचं जे केंद्र आहे का ते काय होतं तर या डेव्हलपमेंट करता कार्पोरेट कंपनीज आणि त्यांचं अस्तित्व महत्त्वाचं होतं ते नंतर इतकं विस्तारत गेलं कंपन्या मोठ्या झाल्यात देशांच्या पेक्षाही मोठ्या झाल्यात त्यावेळेला त्यामध्ये भाग घेणारे सगळ्या लोकांचा विचार करावा लागला आणि म्हणून त्याला स्टेक होल्डर सेंट्रिक किंवा लाभार्थींच्या समोर धरून काही गोष्टी कराव्या लागल्या आज या सगळ्या कालावधीमध्ये इतकी वर्ष गेल्यानंतर आपण पूर्ण ग्लोबल सेंट्रिक झालो अर्थ ॲज अ प्लॅनेट म्हणजे हा एक ग्रह आणि यावरचे आपण रहिवासी अशा अर्थाने खूप खुला विचार केल्याशिवाय आपण हे फोर डब्ल्यू समजू शकणार नाही याच्यामध्ये इकॉनॉमिक वेल्थ एन्व्हायरमेंटल वेलनेस सोशल वेलबिंग आणि ह्युमन विजडम या चारही गोष्टींचा सुद्धा समावेश कोटलेर यांनी केलेला आहे तो जास्त समर्पक आहे सुंदरही आहे पण या सगळ्यामध्ये जाणवत राहतो तो हाच विचार की मार्केटिंग मार्केटिंग म्हणून जे कोणी नुसतेच प्रचाराचे ढोल बडवणारे लोक फिरत आहेत किंवा मार्केटिंग करणारे लोक आहेत त्यांचे बॉसेस आहेत किंवा कॉर्पोरेट हाऊसेस आहेत की ज्याला एव्हरी टॉवर थिंकिंग असं म्हणलं जातं की ज्यामध्ये बिनचुकता असते आणि नेमकेपणा असतो या सगळ्यांनी पुन्हा खाडकण डोळे उघडून पुन्हा एकदा मार्केटिंग नव्या दृष्टीने बघायला लागलं पाहिजे असं माझं मत आहे या एकाच मोठ्या मॅट्रिक्सवरून किंवा मार्केटिंग मिक्सच्या चित्रावरून फार मोठा बदल होईल असं मला सुचवायचं नाहीये आपण जे करतो हो ते बरोबर आहे की नाही हे कुठेतरी तपासण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक वेल्थ आपली आणि आपल्या देशाची खऱ्या अर्थाने आपल्या अवतीभोवतीचं पर्यावरण आणि त्याच्यातून स्वास्थ्याकडे नेणारा आपला प्रवास त्याचबरोबर समाजाचं जे काही अस्तित्व आहे समाजाचं जे स्वास्थ्य आहे आनंद आहे स्वातंत्र्य आहे तो असेल आणि ह्युमन विजडम माणसाला असलेलं ज्ञान आणि केवळ ज्ञानाचा जो काही एक मोठा अनुभवाचा असा प्रवाह आहे याला कुठेतरी थोपवून किंवा त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या पलीकडे जर एखादाच प्रोडक्ट एखादीच कंपनी एखादीच व्यक्ती जात असेल तर काय होत आहे अशाच प्रकारच्या सगळा गोंधळ या इंटरनेटवर आधारित माहितीच्या महाजालामध्ये खूप सगळेजण करत आहेत आणि याच्यामध्ये सर्व हावशे नवशे गवशे आहेत आणि त्यांनाही कुठेतरी सांगण्याची वेळ आलेली आहे की बाबांनो डिजिटल मार्केटिंग करा पण ती सर्व टूल्स आहेत पण त्यातलं मार्केटिंग न विसरता नुसतंच यंत्रांच्या मार मार्फत उड्या मारल्या तर काय होणार त्याचप्रमाणे तुम्ही कस्टमरचा जरूर विचार करा हेही बघा की तुम्ही कुठली गोष्ट कारण नसताना फुकट देणार नाही हे बरोबर आहे नफा मिळवा पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्या भोवतीच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींचा विचार करा कधी पर्यावरणाचा नाश असेल कधी सामाजिक समस्येच्या दृष्टीने तुमच्या उत्पादन किंवा कंपनीच्या मार्फत गडबड होत असेल कदाचित एकूणच राष्ट्रीय संपत्तीमध्ये भर पडण्याऐवजी खूप नुकसान करत तुम्ही काही जर करत असाल तर असे धंदे असे उद्योग असं मार्केटिंग कुठेतरी बंद व्हायला पाहिजे त्याला दिशा मिळाली पाहिजे आणि म्हणूनच सर्व मार्केटिंग कन्सेप्ट इंटिग्रेट व्हायला पाहिजे आणि आत्ताच्या काळाच्या गरजेनुसार कोटलर म्हणतात त्याप्रमाणे या फोर डब्ल्यूज वरती कॉर्पोरेटनी फोकस केलं पाहिजे त्याच्यापेक्षा छोट्या कंपनीजनी आपला बदललेला नवीन रोल नवीन भूमिका समजावून घेऊन नव्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत एकच एक गोष्ट धरून ठेवण्यामुळं आज आपण खूपच वेगळ्या दिशेने मार्केटिंगच्या नावाखाली भरकटत आहोत असं अगदी माझं स्पष्ट मत झालं आणि मी बोलत असताना या संदर्भात मी केलेला अभ्यास मी केलेलं वाचन माझं संशोधन आणि सुमारे वीस ते पंचवीस वर्ष प्रत्यक्ष केलेलं फिल्डवरच काम लोकांचे अनुभव हो, ब्रँड बरोबर केलेली चर्चा आणि प्रत्यक्ष मार्केटचा घेतलेला प्रतिसाद हे बघितलेलं आहे आणि हे करत असताना माझ्या लक्षात आलं की एकूणच भारतीय ग्राहकाच्या बाबतीत फक्त हक्काने अधिकाराने सांगणारी एकच व्यक्ती आहे आणि त्या म्हणजे रमा बिजापूरकर परंतु त्यांची जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये एकूणच भारतीयत्वाचा जो एक वेगळा पैलू त्या मांडतात तो कुठल्याच इतर लोकांच्या मार्केटिंगच्या थिअरीच्या चर्चेमध्ये येत नाही तर मला असं वाटायचं की कोटलर एका दिशेला आणि बिजापूरकर मॅडम एका दिशेला असा हा प्रवास काय तर असं नाहीये या एकूणच क्षेत्रामधला आवागा लक्षात घेता असंख्य ठिकाणी असंख्य लोक काम करतात कारण मार्केटिंग हा विश्वच विस्ताराचा आहे त्यामुळे कुणी कुठे संशोधन काय करावं काय गोष्ट मांडावी हे जरी आपण कुणाला अडवू शकत नसतो तिकडे त्या ह्युमन विजडमचा भाग येत असेल तरी सुद्धा शेवटी सर्वांना एकाच दिशेने जायचं आहे आणि ते जे गोल आहे ते जे उद्दिष्ट आहे म्हणजे सोशल वेलबिंग समाजाचं भलं करण्यासाठीच्या वेगळ्या वेगळ्या कल्पना त्यामुळे मी असं बघतो की मार्केटिंगच्या बाबतीत सुद्धा खोटे भ्रम ठेवणं खोटे टार्गेट्स ठेवणं एकमेकाला वेठीला धरणं आणि त्याचबरोबर ती गोष्ट पूर्ण न झाल्याबद्दल पुन्हा निराश होणं उलटा प्रवास करणं ज्यामध्ये भरपूर प्रॉफिट मिळून झाल्यानंतर अचानक सगळ्या गोष्टींचा तोल जाऊन मार्केटमध्ये एकूण नाहीसं होणं या सगळ्या गोष्टी केवळ मार्केटिंगचं पर्पज पूर्णपणे न जाणल्यामुळे सध्या होत आहेत हे काही फार मोठे भाष्य मी करतोय असं नाही ही एक सामान्य गोष्ट आहे आणि ही सामान्य माणसाला म्हणजे आपल्या सर्व ग्राहकांना निश्चित कळते आहे पण मार्केटिंगच्या नावाने दंगा करणाऱ्या ढोल बडवणाऱ्या प्रचार करणाऱ्या ब्रँडिंग म्हणजेच मार्केटिंग असं केलं की होईल तसं केलं की होईल असं करूया तसं करूया कल्पकतेच्या नावाखाली घुसडलेल्या कल्पना एकमेकांच्या उचललेल्या आयडियाज आणि याच्यामधून केलेली कुरघोडी याला स्पर्धा म्हणत नाही ही स्पर्धा फार काळ टिकणार नाही आणि ही जास्तीत जास्त हवेतच होत राहणार ही खरी स्पर्धा आहे आणि म्हणून मला आजही म्हणावं वाटतं की डॉक्टर फिलिप कोटलर यांचे खरे मार्केटिंगचे विचार खरा मार्केटिंगचा अभ्यास आणि खरी मार्केटिंग मॅनेजमेंटची थिअरी सगळ्या मार्केटिंग क्षेत्रातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे समजा इतरांना कोणाला नको असेल ती तर नवीन शिकणाऱ्या आणि नवीन मार्केटिंगमध्ये करिअर आणि भवितव्य घडवणाऱ्या लोकांना तरी हे पूर्ण माहिती असलं पाहिजे आणि म्हणून हा एवढा वेगळा असा प्रयत्न मी या रेकॉर्डिंगमधून करतोय विशेषतः उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील लोकांना थोडस हे समजावं म्हणून मुद्दाबन हा आम्ही मराठीतून तयार केलेला आहे धन्यवाद